आता पाहूया लोकसभेच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. अमरावतीत प्रहार कडून दिनेश भोब यांना उमेदवारी घोषित. नवनीत राणां विरोधात बच्चू कडूंनी दिला उमेदवार. ब्रह्मदेव जरी जमिनीवर आले तरी माघार घेणार नाही, बच्चू कडू ठाम. ब्रह्मदेव माहित आहे का तुम्हाला, ते जरी खाली आले तर बच्चू कडू एकदा ठरवतोय तर मग आम्ही कोणाला भीत नाही, घबरावत नाही. महायुतीत विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं, ज्येष्ठांनी समजून सांगावं, बच्चू कडूंच्या उमेदवार देण्यावरून नवनीत राणांची प्रतिक्रिया. एवढंच म्हणन की मी सगळ्यांना विनंती करत आहे, सगळे लीडर्स माझ्यापेक्षा मोठे आहे, अनुभवी आहे, की अमरावतीच्या विकासासाठी आपण सगळे एकत्रित यावं. सागर बंगल्यावरून फोन आल्यावर बच्चू कडू माघार घेतील. बच्चू कडू नावाचं वादळ सागर बंगल्यावर शमवलं जाईल, नितेश राणेंची प्रतिक्रिया. नितेश राणेंचा राजकारणात बाप असू शकतो पण बच्चू कडूचा नाही. त्यांना कोणाची भीती असेल मला नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची खरमरीत टीका. कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, त्यांचा बाप असू शकतो, बच्चू कडूचा नाहीये, लक्षात घ्या. नितेश राणेंना असं वक्तव्य करणं चांगलं नाही, त्यांना भीती वाटत असेल आम्हाला नाहीये. प्रकाश आंबेडकरांसोबत सकारात्मक चर्चा, वसंत मोरेंची माहिती. मोरे वंचित कडून पुणे लोकसभा लढण्याची शक्यता. वसंत मोरेंना मराठा संघटनांचा पाठिंबा मिळणार, पुण्यात रंगणार तिरंगी लढत. सोलापूर माढा मतदारसंघात मराठा समाज प्रत्येकी एक उमेदवार देणार. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मराठा समाजाकडून बडी नावं चर्चेत. सोलापुरातून उत्तम जानकर, भारत वाघमारे, नागेश वनकसळे इच्छुक. तर माढ्यासाठी तब्बल 29 इच्छुक मराठा उमेदवारांचे अर्ज. मराठा समाज लोकसभा निवडणुकीला तगडे उमेदवार देणार. लक्षद्वीप अरुणाचल प्रदेशमध्ये आम्ही घड्याळ चिन्हावरच लढणार. चुकीच्या माहितीवर कार्यक्रम केला तर तो इनकरेक्ट होतो. आनंद परांजपे यांचा जयंत पाटलांना टोला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडनं ज्येष्ठ नेते जे कायम हे वाक्य वापरतात की टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करायचा असतो, चुकीच्या माहितीवर कार्यक्रम करायला गेल्यानंतर इनकरेक्ट कार्यक्रमच होतो, हे त्या ज्येष्ठ नेत्यांनी लक्षात ठेवावं. तब्येतीचं कारण देत सातारा लोकसभा निवडणूक लढण्यास खासदार श्रीनिवास पाटलांचा नकार. तर साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती.